नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बद्दल आपलं स्वागत। सर्व भारतीय नागरिकांना 75व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सिटी चॅनल परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे 75व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडला। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण सोहळा जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या हस्ते पार पडला। धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पत्रकार मिलिंद बैसारी यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आंदोलन केले। कल्याण भवन येथे प्रहार जनशक्ती पक्ष धुळे जिल्ह्यातर्फे सदस्य नोंदणी अभियान। मेनपा बंधूंनी आपल्या मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला। आणि धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला। आता बातम्या विस्ताराने। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 वर्धापन दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आज रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल ग्राम विकास खार विकास जमीन बंदरे आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला। पोलीस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली आहे। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आज सकाळी आयोजित करण्यात आला होता। पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। पोलीस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली त्यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे, साक्री विधानसभेचे आमदार मंजुळाताई गावे, धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सिंह, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी प्रमोद भावरे, निवडणूक, गोविंद दाने, रोजगार हमी योजना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वर्षा भुगरी आदींसह स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनेचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आझादी का अमृत महोत्सव पालकमंत्री श्री सत्तार म्हणाले की भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणार्पण केले। त्यांच्या बलिदानामुळे भारत देश स्वतंत्र झाला। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी सुरुवात होत आहे। भारतीय स्वातंत्र्यासाठी ही मोठी अतुलनीय बाब ठरणार आहे। भारताच्या स्वातंत्र्याबरोबर जगातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले। या दोन्ही देशांनी सुरुवातीला लोकशाहीचा स्वीकार केला आहे। कालांतरे या देशांना लोकशाहीची मूल्य जोपासली नाही, ती मूल्य आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिक जोपासली आहे। त्यामुळे भारतासारख्या विशालकाय देश एक संघ राहू शकला ही सर्वात कमाल आपल्या लोकशाहीची आहे। म्हणूनच आपण आझादी का अमृत महोत्सव सुरुवात करून लोकशाहीला आणखी बळकट करूया असे त्यांनी आवाहन केले। गेल्या वर्षात तुलनेत यंदा पावसाने ओढ दिली। बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसताय। जून जुलै महिन्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही। ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या दोन महिन्यात चांगला पाऊस येईल असा अंदाज वर्तवला आहे। मात्र ऑगस्टचे पहिले 15 दिवस आज पूर्ण होत आहे, मात्र पाऊस रुस्तात आहे तर असे चित्र आहे। तर नैसर्गिक आपत्ती होण्याची चिन्हे आहेत, मात्र शेतकरी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व राहील असे पालकमंत्री श्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले। यावेळी स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। असे हे आपले राष्ट्रीय ध्वज गौरवणारे आहेत। हा गौरव म्हणून मी अनेक शहीद तसेच नामदार गोपाळकृष्ण गोखलेपासून तर महात्मा गांधी यांच्यापर्यंत अनेक ज्ञात अज्ञात आणि स्वतंत्र सैनिकांनी देशात स्वतंत्र लढ्यात सहभाग घेतला आणि स्वतंत्र सैनिकाच्या सर्वांगीण प्रयत्नामुळे आपला भारत हा 15 ऑगस्ट 1947 रोजी अंग्रेजांच्या 150 वर्ष राजवटीतून मुक्त झाला। आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्या आणि नव्या जगातील
नवा भारताची पायाभरणी सुरू झाली. भारतीय स्वतंत्र लढ्यासाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपले प्राण पणाला लावले आणि बलिदानी दिले. यामुळं आज देश स्वतंत्र झाला. भारतीय स्वतंत्राच्या अमृत महोत्सव वर्षी सुरुवात होत आहे. ह्या भारतीय स्वतंत्रासाठी ही जी मोठी अतुलनीय बाब आहे, हे भारताचे स्वतंत्राबरोबर जगातील अनेक देश स्वतंत्र मिळाले. या देशांची सुरुवातीला लोकशाहीची स्वीकारला केला, परंतु कालांतराने त्या देशामध्ये लोकशाहीचं मूल्य जोपासताना आली नाहीत. ती मूल्य आपल्या भारत देशाने प्रत्येक नागरिकांनी जोपासली आणि विशेषतः त्यामुळं भारतासारखा एक विश्व देशामध्ये एक संघ राष्ट्र राहू शकला. ही सर्व कमाल आपल्या लोकशाहीची आहे. म्हणून आपण आझादी का अमृत महोत्सव याची सुरुवात करून लोकशाहीला आणखी बळकट करणार आहोत. गेल्या वर्षी याच दिवशी मी याच व्यासपीठावरून भाषण करताना कोरोनाचा विषाणूचा प्रभाव ज्या पद्धतीने वाढत होता त्याला थांबवण्यासाठी त्याला अनेक आपल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, साफसफाईचा काम करणारे कर्मचारी असतात, सर्वांना आपण विनंती केली आणि त्या विनंतीला त्यांनी मान देऊन हे सर्व ती जी लाट आली, पहिली लाट आली, दुसरी लाट आली आणि यानंतर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एक आता नवीन संकट आपल्या समोर येत आहे. तो नवीन संकट म्हणजे ते काही लाट म्हणून दुसरी नाही आहे, परंतु पावसाअभावी आज जो शेतकरी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे. आम्ही सुद्धा हवामान विभागाचा बुलेटिन पाहत असतो. जून जुलै या महिन्यात म्हणावं तसा पाऊस झाला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यामध्ये चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र ऑगस्टचा हा पहिला 15 दिवस आज आपण पूर्ण मात्र पाऊस रुसला आहे. अशाच चित्र असेल तर नैसर्गिक आपत्ती ओढण्याचे चिन्ह आहेत. मात्र शेतकरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कारण की या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे आघाडीचा, हे महाविकास आघाडीचा सरकार नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे याची जाणीव करून देण्यासाठी मी मुख्यमंत्री महोदयाचा संदेश आपल्याला बोललो. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 वर्धापन दिनानिमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा आज रविवारी सकाळी पार पडला. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 वर्धापन दिनानिमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा आज रविवारी सकाळी पार पडला. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडला आहे. या ध्वजारोहण सोहळ्यात जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चा, उपविभाग पोलीस अधिकारी धुळे दिनकर पिंगळे यांच्यासह सर्व पोलिसांचे पोलीस निरीक्षक अधिकारी पोलीस कर्मचारी बांधव या वेळेस उपस्थित होते. सर्वप्रथम मी आपल्याला या 75 स्वातंत्र्य दिनाबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला हे जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे त्यांना खऱ्या अर्थाने आज श्रद्धांजली आणि नमन करण्याचा हा दिवस असतो. आणि या दिवशी ज्या ज्या पोलीस अमलदारांना आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पदकं मिळालेली आहेत त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आजच्या स्वातंत्र्य दिनाचा ही संधी साधून खरं तर आपण हा सर्वजण एक संकल्प करूयात की धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्हा पोलिसांचं जे नाव आहे ते गेल्या म्हणजे कित्येक वर्षापासून चांगलं नाव आहे आणि ते केवळ आणि केवळ आपल्या सर्व अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे त्यांच्या कष्टामुळे हे चांगलं नाव टिकून आहे. तर असंच यापुढे देखील आपण अत्यंत चांगलं प्रामाणिकपणे मेहनत करूयात, कष्ट घेऊयात, उत्कृष्ट शिस्त आणि अनुशासनाचं आपण प्रदर्शन या ठिकाणी करूयात आणि समाजासमोर एक आदर्श राहावा. एक आदर्श पोलीस अधिकारी, एक कर्मचारी कसा असावा हा प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ही भावना मनात ठेवून जर काम केलं तर मला असं वाटतं की धुळे जिल्हा पोलिसाचं नाव केवळ धुळ्यात नव्हे, केवळ महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभरात नक्कीच आपण उंचावू शकतो. तर आज आपण हा संकल्प करूयात आणि परत एकदा मी इथे उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.
धुळ्यातील फाशीपोली या ठिकाणी पत्रकार मिलिंद बैसाने व त्यांच्या पत्नीला मारहाण केली होती व या सर्व मारहाणीचा व्हिडिओ मोबाईल वर चित्रित करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करीत बैसाने दाम्पत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप मिलिंद बैसाने यांनी केला. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून पत्रकार मिलिंद बैसाने यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात धुळे जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन केले, त्यामुळे त्यांना बंदोबस्तावर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली, परंतु पोलीस प्रशासनातर्फे या हल्ल्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप मिलिंद बैसाने यांनी पोलीस प्रशासनात लावला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर देखील हल्लेखोर मोकाट फिरत आहे. तात्काळ संशयित आरोपींना अटक करा आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर देखील निलंबनाची कारवाई करा अशी मागणी करत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मिलिंद बैसाने यांनी गोंधळ घातला. पोलीस प्रशासन या संदर्भात जबाब विचारल्यानंतर कुठल्याही प्रकारचा समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने अखेर पत्रकार मिलिंद बैसाने यांनी आज स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणच्या निमित्ताने धुळे दौरा असलेल्या पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देऊन या संदर्भातील कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु यापूर्वीच पोलीस प्रशासनातर्फे त्यांना रस्त्यावर आणण्यात आले. यावेळी मिलिंद बैसाने यांनी रस्त्यात पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत या घटनेचा निषेध करीत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महिन्यात 9 तारखेला हल्लेखोरांनी एका महिलेवर 7-8 हल्लेखोरांनी मारहाण केली आणि तिच्या त्या पद्धतीचा व्हिडिओ तयार केलाय आणि तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिच्या अक्षरशः अशा पद्धतीने मारहाण झाली की लज्जा वाटेल सांगायला देखील अशा पद्धतीची मारहाण झाली. आम्ही सातत्याने SP साहेबांना कलेक्टर साहेबांना याचे निवेदन देत आहोत की हल्लेखोरांना अटक करा. हल्लेखोर जिथे जिथे असतात तिथली माहिती आम्ही पोलिसांना देतो, पण तरी पण पोलीस तिथे अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. मग याचा अर्थ पोलिसांना किती मलिदा मिळाला की पैसा मिळाला की पोलीस त्यांना अटक करत नाही. आमची पुढची मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्याकडे पैशांचा वास यायला लागलाय, ते अटक का न करण्याचं कारण. आता याच्या पुढील आमचं आंदोलन हे पोलीस अधिकारी यांना शहर पोलिसांच्या अधिकारी यांना निलंबित केलं पाहिजे. आज आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो, आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी गेलो होतो, परंतु आम्हाला रस्त्यावर गेट जवळ कलेक्टर ऑफिसच्या गेट जवळ आम्हाला अडवण्यात आलं आणि पोलीस गाडीत बसून आम्हाला इथपर्यंत आणण्यात आलं. काय मागणी तुमची? आता आमची मागणी आहे की संबंधित हल्लेखोरांना अटक करा, नसेल तर या संबंधित अधिकाऱ्याला गेल्या 1.5 महिन्यापासून हल्लेखोर सापडत नाही, या अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित केलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आता धुळे शहरातील शिवतीर्थ शेजारील कल्याण भवन परिसर येथे प्रहार जनशक्ती पक्ष धुळे जिल्ह्यातर्फे 75 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रहार सदस्य नोंदणी मोहीम व स्वतंत्र सैनिक माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी नवीन सदस्य तसेच स्वतंत्र सैनिक माजी सैनिक यावेळी उपस्थित होते. धुळे शहरातील शिवतीर्थ शेजारी कल्याण भवन परिसर येथे प्रहार जनशक्ती पक्ष धुळे जिल्ह्यातर्फे 75 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रहार सदस्य नोंदणी मोहीम व स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी नवीन सदस्य तसेच स्वातंत्र्य माजी सैनिक यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष धुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अप्पासाहेब वसंत बोरसे, प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष मंदाकिनीताई गायकवाड यांच्यासह धुळे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अप्पासाहेब वसंत बोरसे यांनी दिली आहे. अप्पा बोरसे, धुळे जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष. पक्षामार्फत आम्ही प्रहार क्रांती सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. 9 ऑगस्टपासून ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यभर विविध कार्यक्रम प्रहार जनशक्ती पक्षामार्फत आम्ही राबवतो आहोत. त्यात म्हणजे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, शेतकऱ्यांचा सन्मान, स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा त्यांचा सन्मान आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान आणि माजी सैनिकांचाही सन्मान, त्याच्यातला एक भाग म्हणून आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षामार्फत 15 ऑगस्टचं औचित्य साधून माजी सैनिकांचा सन्मान आणि सत्कार करीत आहोत. आणि त्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचं नोंदणी अभियानही आजपासून चालू करीत आहोत. प्रहार जनशक्ती पक्षाचे जे नोंदणी झालेले कार्यकर्ते त्याच्यामध्ये मुख्यतः आमचे ज्येष्ठ पत्रकार नथ्थूदादा आणि माजी सैनिक हे सुद्धा पक्षाचे सभासद झालेले आहेत. आणि हा पक्षाचा जो आमचा अजेंडा आहे त्यानुसार आम्ही शेतकरी, त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिक यांना अग्रस्थानी धरून आम्ही हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे नुकसान भरपाई न मिळाल्या मेंढपाळ बंधूने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी धुळे जिल्हाधिकाऱ्याच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करीत शेतकऱ्यांच्या ताब्यात घेतले आहे. शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे शिवारात असलेल्या शेतामधील मुरुम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 या रस्त्याच्या रुंदीकरण करण्याच्या कामासाठी वापरण्यात आला होता. शासनाने दिलेल्या टेंडर संबंधित कंपनी काम करीत आहे, त्याला लागत असलेल्या मुरुमासाठी त्यांनी शहादू निवृत्ती तांबे या मेंढपाळ करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामधून सदर शेतकऱ्याची कुठलीही परवानगी न घेता मुरुम आसरून नेला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सदर शासनाच्या शेतीतील मुरुम चोरी संदर्भात नुकसान भरपाई मिळवा म्हणून प्रशासनाकडे वारंवार अर्ज करून ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होती, मात्र शहादू निवृत्ती तांबे यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही, त्याच्या ठेकेदारावर देखील गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे आज त्यांनी स्वतंत्र दिनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर
जोरदार घोषणाबाजी करता आत्मदान करता प्रयत्न केला, मात्र वीज पोलिसांनी हा सब शेतकरी शेतर शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पोलीस करीत आहे. शिंदगिरदार शेवाडेगाव साडेचार एकर जमीन आहे, ड्रीपवाल्याने उचलून नेली आहे पूर्ण आमच्यावाली. पूर्ण जमीन नेल्यामुळं कडाही ठेवला नाही. आता आम्ही प्रत्येक ऑफिसला गेलो, प्रत्येक जिड धुळ्यात आलो, शिंदखेडमध्ये गेलो, कोणी दक्षता घेतली नाही आमची. तुम्हा पंचनामे केले, सर्वे केले, तरी काही नाही. सर्कल तलाठी सर्वे सर्व पंचनामा झालाय. मुंबईपर्यंत मंत्रालयात सुद्धा पत्र आणलंय आम्ही, पालकमंत्र्याचं पत्र आणलंय आम्ही, तरी बी काही न्याय भेटला नाही. मग शेवट आम्हाला आत्मदान करावंच लागलं 15 ऑगस्टला. पर्याय नाही आम्हाला त्याच्याशिवाय. पर आम्ही लोकांच्या तिकडे सालं नाही. जालन्याला आमच्या मॅडे राहणार पुरापूर आम्ही. सोमठाणा जोस यावला तालुका राजापूर इथल्या गावात आम्ही राहणारी. पण मॅडे आम्ही जालन्याला येतो, लोकांच्या तिकडे आम्ही सालं नाही. आता ते ड्रीपवाल्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्यांना आमची माती मुरुम उचलून नेलंय त्यांच्यावर कारवाई तुम्ही केली पाहिजे अशी आमची विनंती आहे. आज तुम्ही काय केलं आहे? आज काय केलं तुम्ही? आज आम्ही आत्मदान करण्याकरता आमच्या स्वतःच्या जीवाला आत्मदान करू राहिलो. आम्ही काही कोणावर आणणे नाही केला, काही नाही केलं. आमची स्वतःची स्वतः करतानाच करू राहिलो आम्ही. पर्याय नाही त्याच्यावर. असं तर ते आम्हाला अटक करू राहिली. धुळे जिल्हाधिकारी येथील सातपुडा सभागृह येथे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल ग्रामविकास खार विकास जमीन बंदरे आणि विकेश सहाय्य राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला आहे. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथील सातपुडा सभागृह येथे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल ग्रामविकास खार विकास जमीन बंदरे आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी माध्यम प्रतिनिधी यांचीही संवाद साधला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सिंह, उपविभागीय अधिकारी तृप्ती दोडमिसे, धुळे महानगरपालिका आयुक्त अजित शेख, साक्री विधानसभेचे आमदार मंजुळाताई गावित, भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्यासह वृत्तपत्र उत्तवाहिनी संपादक प्रतिनिधी छायाचित्र कॅमेरामन यावेळी उपस्थित होते. माझ्या मतदारसंघाच्या लोकांना ही जी जीवनदायी योजना आहे ही 100% जीवनदायीच आहे. हे एखाद्या बोटावर मोजणाऱ्या कुठे हॉस्पिटलमध्ये कमी जास्त झालं असेल, परंतु सरकारने ही जी योजना चालू केलेली आहे ही योजना काही फक्त डॉक्टरांच्या पोट भरण्यासाठी नाही आहे, गरिबाचा ट्रीटमेंट देण्यासाठी आहे. आणि गरिबाला ट्रीटमेंट मिळतो म्हणून आपण त्याची टप्प्याटप्प्याने व्याप्ती वाढवली. आणि आज महाराष्ट्राच्या मोठे हॉस्पिटल असतात, काही छोटे हॉस्पिटल बी असतील ज्यांच्याकडे त्या पायाभूत सुविधा आहे अशा ठिकाणी हे होतात. कधी कधी अचानक अशी घटना घडते का, तो पेशंट आला आणि पेशंट गेला. समजा एकाने लस घेतली, तो पोस्टमध्ये काहीतरी कामाला होता, त्यांनी लस घेतली आणि लगेच काही तासाने तो चालला गेला. लोकांनी सांगितलं का लसच बोगस आहे, तर लस काही बोगस नाही आहे. ही जी आपण जे ट्रीटमेंट दिला जो या ट्रीटमेंटमुळं मी म्हणतो तुम्हाला गॅरंटीने सांगतो का, बापना हॉस्पिटल असेल का अजून कोणतंही हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणी अशा घटना घडल्यानंतर लोकांमध्ये सतर्कतेने लोक मागणी करतात आणि निश्चित त्याची आपण चौकशी करू. काही तथ्य असणार तर त्याच्यावर कारवाई करू. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे 75 स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडला. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 75 स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण सोहळा जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या हस्ते पार पडला. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर पत्रकार मिलिंद बैसारी यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आंदोलन केले. कल्याण भवन येथे प्रहार जनशक्ती पक्ष धुळे जिल्हातर्फे सदस्य नोंदणी अभियान.
मेनपा बंधूंनी आपल्या मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाचे आत्मदहनाचा प्रयत्न केला। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यम प्रतिनिधी संवाद साधला। संवाद आणि याचबरोबर सिटी चॅनल मात्र संपलं। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी याच वाहिनीवर। तोपर्यंत नमस्कार।